वर्ध्यातील प्रदर्शन संपताच सभा मंडपाचं साहित्य नागरिकांनी पळवायला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं होतं या प्रदर्शनाचं उद्घाटन, तर पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याचं आयोजन हे या ठिकाणी करण्यात आलं होतं. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी. विश्वकर्मा योजनेची यशोगाथा सांगणारी प्रदर्शनी, आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रदर्शनी वर्ध्यात साकारण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रदर्शनीचा शुभारंभ करण्यात आला, परंतु प्रदर्शनी संपताच येथील जे साहित्य आहे हे घेऊन जाताना लोक दिसत आहे. आपण पाहू शकता इथे करोडो रुपये खर्च करून ही प्रदर्शनी साकारण्यात आली, परंतु हे जे साहित्य आहे हे आता उघड्यावर असून सध्या हे साहित्य नेताना लोक मोठ्या प्रमाणात दिसत आहे. परिसरातील महिलांनी येथील साहित्य घेऊन गेलेले आहे, मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आहे, जे स्थानिक रहिवासी आहे. काय सांगाल, कशा प्रकारची ही प्रदर्शनी होती आणि आता सध्या लोक काय हे साहित्य घेऊन जात आहे? पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत ही प्रदर्शनी इथे भरवण्यात आली होती. या प्रदर्शनीकरिता इथे लाकडाच्या वेगवेगळ्या रॅका तयार करण्यात आल्या होत्या, ज्या रॅका प्रदर्शनी संपल्यानंतर प्रशासनानं काढून घेणे आवश्यक होते, पण तसे झाले नाही.